तिकडे राष्ट्रवादीकडून आता विधान परिषदेची जी यादी आहे उमेदवारांची ती जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे आणि निंबाळकर यांना संधी दिली गेली आहे. एकनाथ खडसेंचं आता कमबॅक झालं असं म्हणायला हवं. एनसीपी उमेदवार विधान परिषद पक्षाकडून आता जाहीर झालेले आहेत आणि आता विधान परिषदेसाठी नेमके कोणते उमेदवार जाणार आहेत ह्याची नावं कळलेली आहेत. रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे यांना ही संधी दिली गेली आहे. आज ते अर्ज दाखल करणार आहेत. एकूण 3 अर्ज दाखल केले जाणार आहेत. शिवाजी कर्जे हे सुद्धा आपला अर्ज दाखल करणार आहेत. खडसे यांचे पुन्हा एकदा राजकीय पुनर्वसन होत आहे असं म्हणायला हरकत नाही, तर निंबाळकरांना सुद्धा पुन्हा संधी मिळते. परत एकदा संधी मिळाल्याबद्दल शेवटी आपण एक लक्षात घ्या की राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आम्ही लोक त्यांच्या शरद पवारांच्यावर निष्ठा म्हणून आम्ही हे काम करत आहोत. त्याची परतफेड असावी किंवा त्याचं हे बक्षीस असावं असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या प्रतिमेला शोभणारी अशी ही विधान परिषद आजही आहे आणि याच्यापुढे एक आधुनिक विधान परिषद करायचा माझा मानस आहे. केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय शरद पवार साहेब, अजित पवार साहेब, जयंत पाटील साहेब, प्रफुल्ल पाटील साहेब आणि सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. गेले 40 वर्ष मी भारतीय जनता पार्टीमध्ये निष्ठेने काम करत होतो, परंतु अनेक वेळा मला त्या ठिकाणी अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. पहिल्यांदा तर मला त्या ठिकाणी सांगितलं राज्यपाल नियुक्त राज्यपाल करू म्हणून सांगितलं. देवेंद्रजींनी स्वतः येऊन मला ती माहिती दिली होती, दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही. नंतर भागवतकरण राज्यसभेत झालं तर अंतिम क्षणाला भागवतकरांनंतर नाव आलं, माझं नाव बदलवण्यात आलं. नंतरच्याही विधानसभेच्या कालखंडामध्ये काय घटना घडल्या महाराष्ट्राला माहिती आहे. अनेक प्रसंग असे घडत गेले की मला नाईलाजानं बीजेपीचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यावं लागलं आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वावर मी विश्वास ठेवला आणि त्यांनी आज माझ्यावर विश्वास ठेवला. हा विश्वास सार्थ करण्याचा मी प्रयत्न करेल. आमच्या भागामध्ये बीजेपी वाढवण्यासाठी मी उभा आयुष्य आपलं काढलं. आता मी राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम करेल. आमच्या परिसरातच नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एनसीपीचा विस्तार करण्यासाठी, पक्ष संघटनेचा विस्तार करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. सर, भाजप सोडून या पक्षात तुम्ही दाखल झाला, तो निर्णय तुमच्यासाठी फार अवघड होता पण तुम्ही तो घेतलात, कुठेतरी चीज झाली तुमच्या निर्णयाचं? तेव्हा राजकीय जीवनामध्ये मी अनेक चढउतार पाहिलेले आहे. कधी सत्तेमध्ये येईल असं मला कधी वाटलं नव्हतं 40 वर्षापूर्वी. त्यामुळे सत्ता ही माझ्या दृष्टिकोनात फार मोठी आहे असं नाही आहे, कारण मी बरेच वर्ष मंत्रीपदावर होतो, बरेच वर्ष विरोधी पक्षनेत्या पदावर होतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्येही मी 30 वर्ष जवळपास यापूर्वी सातत्यानं काढलेले आहे. त्यामुळे आमदारकीचं फार कौतुक आहे असं नाही आहे, परंतु ज्या परिस्थितीमधून मला बीजेपीने ढकललं आणि त्यानंतर मला जो आधार राष्ट्रवादीने दिला तो मला महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे आमदारकीचा उपयोग जो आहे, जो काही मला मिळालेला सन्मान असेल किंवा निवडून आल्यानंतर मला जे काही पद मिळेल त्या दृष्टीनं माझं पहिलं कर्तव्य आहे की ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला अडगळीच्या कालखंडामध्ये, अडगळीत टाकल्यासारखं झालं होतं त्या अडचणीच्या कालखंडामध्ये मला राजकीय पुनर्वसन ज्यांनी केलं त्यांच्याशी प्रामाणिक राहणं ही भूमिका मला पार पाडावीच लागेल. आणि ज्यांनी नाहीतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं की आता एकनाथ खडसे इतिहासामध्ये जमा झाले, राजकारणातून जमा झाले, आता विधानमंडळात कधी पाय ठेवणार नाही, येणारही नाही, अशी शक्यता असताना माननीय शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी जो विश्वास दाखवला तो मोठा आहे. अशा वेळेसच ज्यावेळेस असतं अडचणीच्या वेळेसच हात देणं हे महत्त्वाचं आहे, संकटाच्या वेळेसच साथ देणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मी यांचा कायम ऋणी राहणार आहे. सर, एकीकडे एकीकडे तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे पण दुसरीकडे भाजपमधून पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केलेला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे